जिल्ह्यामध्ये विकास कामांचं काही निधी मिळतोय का, झपाटा सुरू झालाय का, आणि शिवसैनिकांना सन्मान मिळतोय का? 100% सन्मान म्हणतो नवीन मुख्यमंत्र्यांच्या बद्दल मी आपल्याला सांगतो की इथल्या प्रत्येक कार्यक्रमाला वर्षा बंगल्यावर आमचे तालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, सन्मानानं वर्षा बंगल्यावर बोलवलं जातं। मुख्यमंत्र्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून, मांडीला मांडी लावून एका टेबलवर बसून जेवण करण्याची संधी मिळते ही गोष्ट खूप दुर्मिळ आहे। तुम्हाला आठवतं ज्यावेळेला दौरा इथं झाला ह्या तालुक्यामध्ये भीमाशंकर दर्शनासाठी ज्यावेळेला आले, त्यावेळेला तुम्ही पाहिलं तर प्रत्येक कार्यकर्त्याला मुख्यमंत्र्यांना भेटता आलं। प्रत्येक गावामध्ये म्हणजे मुख्यमंत्री असे म्हटले नाही की चार लोक थांबले आणि तिथं आपण गाडी थांबवलं नको, सगळा ताफा थांबून सुद्धा मुख्यमंत्री थांबत होते, लोकांना भेटत होते। रात्री 12-12 वाजता कोणाचं काही निमंत्रण नसताना सुद्धा एखाद्या मंचरला एका गल्लीमध्ये कुठेतरी पूजा होती, लोकांनी हात केला, मुख्यमंत्री थांबले, जाऊन पूजेला सत्यनारायणाची पूजा होती, वसोबाची कुठेतरी देवा जाऊन दर्शन करून आले, असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळणं शक्य नाही। असं काम त्या मुख्यमंत्र्यांनी केले। निधी मी तुम्हाला सांगतोय की आता जिल्हा नियोजन मंडळ असेल किंवा 25-15 निधी असेल, येणाऱ्या ह्या 8-10 दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या महिन्याभरामध्ये माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये किमान 150-200 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मला मिळतोय। अनेक कामं सरकारी कामं झाली, तुम्हाला सांगितली मोठी मोठी ही कामं होतात, त्यामुळे शिवसैनिकांना ताकद मिळते, मुख्यमंत्री केव्हाही भेटायला तयार आहे। आता तुम्ही पाहिलं महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, जवळजवळ 300 ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सरपंच थेट वर्षावर जाऊन साहेबांना भेटू शकले, साहेबांनी 300 सरपंचांचा सत्कार वर्षा बंगल्यावर केला। सांगा कुठल्या राज्यातला, कुठल्या देशातल्या, कुठल्या राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारे ग्रासरूट लेवलच्या कार्यकर्त्यांना, सरपंचांचा आपल्या निवासस्थानी सरकार केला, सत्कार केला? हे फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री झाल्यावर आंबेगाव तालुक्यामध्ये प्रथम आले, ते प्रथम आल्यानंतर मंचरला माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या निवासस्थानी प्रथम गेले आणि मग इकडे आले, त्यास काही चर्चा वेगवेगळी होत होती, त्या राष्ट्रवादी काँग्रेसने तुम्हाला त्रास दिला, तुम्ही ओरड करायचे, त्याच माजी मंत्र्यांच्या घरी अगोदर एकनाथ शिंदे गेले। ठीक आहे ना, शेवटी राजकारण हे राजकारणामध्ये माणुसकी असते, राजकारणामध्ये थोडी पॉलिटिकल सायन्स जे म्हणतात, पॉलिटिकल आचारसंहिता, त्या पद्धतीने ते गेले, त्याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण आहे, थोडंसं आम्हाला चुकीचं वाटलं की अगोदर इथे यायला पाहिजे होते, परंतु येताना अगोदर मंचर लागतं, नंतर लांडोडी लागते, नंतर भीमाशंकर लागतं, त्यामुळे कार्यक्रमात एखाद्यानं बोलवलं, मुख्यमंत्र्यांचं मन मोठं आहे, ते राष्ट्रवादीच्या आमदारांसारखं किंवा माजी मंत्र्यांसारखं कलुषित मनाचे नाहीत, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि त्यांच्या घरी गेले, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।